तर आता मी आमची गाडी थांबली आहे हॉटेल कर्णाचा दरबार आणि या साईडला बघा, हे तर मला दाखवं लागलं आहे पण असं बघून वाटतं की ठीक आहे, ओके ओके, 5 पैकी 3 रेटिंग देऊ शकतो. जे रत्नागिरी आणि रायगडचा जो ब्रिज आहे तो आंब्याची गाडी म्हणतात वाटतं त्याला. सो त्याचं कामकाज चालू असल्यामुळे ना मोठ्या गाड्या इकडून पास होत नाही आहे, फक्त बाकी गाड्या पास होतात. नमस्कार मंडळी, मी भूषण गावडे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. मंडळी, आज आपण सगळेजण मिळून जाणार आहोत बाणकोटला. येस 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 येस, बाणकोट हेच ते ठिकाण जिथे किल्ला आहे, बाजूला समुद्र आणि हा पट्टा येतो तो म्हणजे तालुका मंडणगड, जिल्हा रत्नागिरी. तर भूषण दी एक्सप्लोरर या नावाची गाडी जाणार ते बाणकोटला. पण बाणकोटला जायचं कसं? तर ती आहे ट्रॅव्हल, आणि त्या ट्रॅव्हलचं नाव काय? गौरी नंदन ट्रॅव्हल. हो मंडळी, आज आपला बाणकोटपर्यंत अर्थातच बोरिवलीच्या नॅशनल पार्क ते बाणकोट या ठिकाणापर्यंत प्रवास होणार आहे आपला गौरी नंदन या ट्रॅव्हलने. तर हा प्रवास कसा असेल, तिकडचे रस्ते कसे आहेत, तिकडचे बोलतो ना आपण गाडी कुठकुठे जाते, ते सर्वच काही तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. तुम्हाला फक्त काय करायचं आहे, आजचा व्हिडिओ हा संपूर्ण पाहायचा आहे. लक्षात ठेवा, दिनांक 9 जून 2022 आणि आता वाजले रात्रीचे 9:40 आणि आजच्या दिवसाचा हा जून महिन्यातला असा पाऊस जो अनएक्सपेक्टेड होता. म्हणजे संध्याकाळी 4, 5, 6 वाजेपर्यंत कोणती छिन्न नव्हती, पण मी जो बस पकडली 7 वाजता इकडे यायला, कुठे नॅशनल पार्कला यायला, पावसाने जी काही सुरुवात केली ना ती धडाम धुडूम, ज्यामध्ये रस्ते भिजले, जवळजवळ नदी वाहवल्या रस्त्यावरती, विजेचा कडकडाट आणि त्यामध्ये सापडलं मला भयानक असं ट्रॅफिक. आणि त्या ट्रॅफिकमुळे माझा प्लॅन कुठे नॅशनल पार्कला कॅन्सल झाला आणि मी उतरलो कुठे आता विलवाणी इस्टेटला. जेव्हा गाडी आली होती ना दत्त टेकडीला, म्हणजे माझी बस, तेव्हा मी कॉल केला होता गौरी नंदन या ट्रॅव्हल्सना, तर ते बोलले की गाडी निघाली आहे फाउंटन हॉटेलवरून. सो म्हटलं वाटलं आता बाबा झालं, संपलं, आता गाडी सुटू शकते. पण म्हटलं नको, आधीच उतरूया कुठे, म्हणजे गाव विलवाणीला उतरलो आणि आता मी विलवाणी इस्टेटवरून गाडी पकडणार आहे गौरी नंदन. आणि या ट्रॅव्हलमध्ये बरेचसे आपली सबस्क्राईबर भावकी आहे, त्यांच्याशी भेट मात्र नक्की होईल. आणि या साईडला मेट्रो रेल्वे स्टेशनचं आरे स्थानक बघा, आरे. आणि मला जायचं आहे आता पलीकडे त्या लाईनला. बघा रस्त्यांची पूर्ण काय सांगायचं बघा. आता मी जसं उतरलो ट्रॅफिक पूर्ण क्लिअर झालं, काय नशीब समजायचं आता, जाऊन द्या आता. आता जवळजवळ थोडा भिजलोच आहे, तर पूर्णच भिजू, काय करणार, आता ऑप्शनच नाही. एवढी आयडिया नव्हती की भाई पाऊस पडेल असा, पण आता पडला, जाऊन देतं काय बोलायचं. आता मी आलो आहे विलवाणी इस्टेट, जिथे लक्झरी बस थांबणार आहे, इथंच येणार आहे आपली गौरी नंदन. विलवाणी इस्टेटला आल्यानंतर ना आपली एक सबस्क्राईबर भावकी मिळाली, आधी पण मिळाली होती जीवधनी ट्रॅव्हल्सचा मी व्हिडिओ केला होता ना तेव्हा, त्याचं नाव आहे अमोल. या साईडला आपले भाई अमोल आणि ह्याचं ऑफिस रत्न ट्रॅव्हल ना, अमोल ट्रॅव्हल्स. वा वा, आणि मग सगळ्या गाड्यांची बुकिंग येतात कोकणातले, नाही तर बाकी त्या ठिकाणी सांगली सातारा बघा, पूर्ण 4 टायर आहेत. ओम साई, हां सांग सर, तूच सांग. आमची बुकिंग हैदराबाद, बँगलोर, फुल ऑर महाराष्ट्रामध्ये, कोकणामध्ये मेन बुकिंग आमची कोकणातली असते. अच्छा. आणि बाकी सगळे हैदराबाद, बँगलोर, गुजरात, कुठे पण बोला, महाबळेश्वर पॅकेज बुकिंग. अमेरिका नाही, अमेरिका लंडन असून ते जोक केलं मी. ओके, हे आहेत पाटील साहेब कोल्हापूरचे ना, कोल्हापूरचे कुठे, वागना. अच्छा. आणि हे आहे बोलले की ह्यांच्या इथे पहिले कामाला होत्या, आता स्वतःच आता आहे. वा भाई एक नंबर. आणि जरा थंडा पिऊन घ्या, भाईने थंडा मागवलाय, बोला भूषण गावडे आला थंडा मागवूया. चालेल, जरा थंडा पिऊन घ्या. तो पण गाडी येतेच आपली, कुठली गौरी नंदन.
तर अशा प्रकारे मंडळी गाडी आली गौरी नंदन. वा भाई वा, चला 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 गाडीमध्ये चला चला. येतोय येतोय. वाजले रात्रीचे 10:30 आणि गाडी आली, म्हणजे 10:15 गाडी पकडली मी कुठून, बिलवणीवरून बसले मस्तपैकी. हा प्रवास माझा होणार आहे गौरीनंदन ट्रॅव्हल्सने, तो थेट. आता प्लॅन झाला होता की बोरिवलीच्या नॅशनल पार्कला जायचा, पण नाही, म्हटलं ट्रॅफिक झाला, पाऊस पडला, ट्रॅफिक झाला, विषय संपला. मग उतरलो मी बिलवणीला आणि बिलवणी ते थेट बाणकोट किल्ल्यापर्यंत हा संपूर्ण प्रवास होणार आहे. तुम्हाला या प्रवासामध्ये इन्जॉय करायचं आहे. या साईडला आपले सौरभ दळवी, जे मागे कुठली सुप्रिया ट्रेनमध्ये भेटलेले आपल्याला, त्याच्यानंतर अजूनमधून कुठेतरी विदर्भच्या पार्किंगला भेटले, बरोबर. आता भाई आम्हाला घेऊन चालले बाणकोट किल्ल्याला. आधी मला तो सांग, बाणकोट किल्ला फिरलास की नाही? आलोय ना. काय बोलतो? तर मला उद्या यायची सैर करणार आहे आणि तिकडे आंघोळ करायला देतात का किल्ल्यावर? आई जबरदस्त, एक नंबर. आणि ऑलमोस्ट ट्रॅफिक क्लिअर झालं आहे, पण एवढं नसतं ट्रॅफिक. हां, आता तरी जवळजवळ 10:30. आता कसा पाऊस पडला, ट्राफिक लागलं, त्यामुळे गाड्या सावकास सावकास मारत आहे, स्पेशली टू व्हीलरवाली, बरोबर की नाही? आज गाडीमध्ये जास्त सीटं नाही आहेत, 20 काय 25 सीटं आहेत, पण त्यामध्ये सुद्धा काय काय 2-3 सीट माझे आहेत, म्हणजे मला. पण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की माझा ऑलमोस्ट सगळा प्रवास होतो कॅबिनमधून. अरे कॅबिनमधून प्रवास करायची मजा आहे ना ती, भाई एक नंबर. येस, तर आपली एंट्री झाली कॅबिनमध्ये आणि माझ्यासोबत कॅबिनमध्ये आहेत आपले सौरभ दळवी मंडणगड आणि या साईडला गौरीनंदन ट्रॅव्हलचे मॅनेजर. तुमचं नाव सांगा. तेजस करंजकर. कुठलं गाव तुमचं? गुहागर. अच्छा, हे गुहागरला यांचे आहेत. गुहागरला कुठे? आबलोली. अच्छा, पुढे आपले ड्रायव्हर दादा कोण आहेत? ओके, आचरे. आचरे, तुमचं कुठलं गाव? अच्छा, अकोलाचे. वा वा. आणि आता दुसरे ड्रायव्हर कुठून क्रॉसिंगवरून येणार आहेत का? अच्छा, झोपले आहेत. ओके. बरं बरं बरं, असून दे. आता गाडी जवळजवळ आपली कुठे आली आहे? इस्माईल कॉलेजच्या पुढे आहे ना? हां, गोंदवली. हां, गोंदवली, सॉरी, गोंदवली म्हणते, गोंदवली. आणि ट्रॅफिक बघा, वाजले किती, 10:45, म्हणजे जवळजवळ 10:45 व्हायला होत आलेत. त्याचं ट्रॅफिकचे काय मात्र रांग सुटायचे नाही बोलून. भाई वा, मुंबईतला हा अनएक्सपेक्टेड पाऊस आहे ना, एक नंबरची थंडगार हवा देऊन गेला. खरं तर असं वाटलं नव्हतं की पाऊस पडेल, पण भाई पाऊस पडला. जून महिन्यातला पाऊस पडला, चांगले रस्ते म्हणजे पूर्ण ओले झाले, त्यानंतर नदी वाहवल्या रस्त्यावरून. ऑब्व्हियसली भांडूपमध्ये काय काय रस्ते ना, नदी वाहत होती, विजा कडकडत होत्या, पण ठीक आहे. तारीख लक्षात ठेवा, 9 जून 2022. तर गाडीला लागली आहे तर थोडीशी भूक, सो आम्ही डिझेल भरतो आहे, म्हणजे आपले जे आहेत ते गौरीनंदनचे सगळे स्टाफ. तर आता पण ज्या ट्रॅव्हलने माझा प्रवास होतो आहे ना गौरीनंदन, या ट्रॅव्हलबद्दल थोडी माहिती जाणून घेऊया. तर ही गाडी डेली सर्विस आहे, 2x2 पुशबॅक सर्विस, विरार ते थेट बाणकोट किल्ल्यापर्यंत. आणि कदाचित बाणकोट किल्ल्याला जाणारी ही एकच गाडी आहे, एकमेव गाडी आहे, ती म्हणजे गौरीनंदन. सो बाणकोटला जायचं असेल, कोणाला किल्ला बघायचा असेल, किंवा बाणकोटवरून हरिहरेश्वर म्हणा, किंवा हरिहरेश्वरून बाणकोटला, आणि बाणकोटवरून रिटर्न ट्रिप करायची असेल मुंबईला, तर बेस्ट ऑप्शन ती म्हणजे गौरीनंदन. तर आताच पेट्रोल पंपावर आपले ड्रायव्हर दादा समोरची जी काच आहे ती पुसून घेतात, कारण पावसामुळे ना जवळजवळ खराब झाली ना रे, पाणी पडून पडून. वायपर तर लागतंच म्हणा, पण धूळ पण उडते त्याच्यासोबत, कचरा उडतो सगळा, म्हणजे धूळ बी उडतेच म्हणा, सुद्धा साफ करून घेत आहेत. आणि ही सुद्धा सेवा असते प्रत्येक पेट्रोल पंपावर. आणि या साईडला डिझेल भरून घेत आहेत. गाडीचा जो रूट आहे तो विरार, पुढे बोरिवली, म्हणजे विरारकडे गाडी येते, बोरिवलीला येते, त्यानंतर मग भांडूप ठाणा गाडी करत नाही, तर ही सायन, पुढे मग कुर्ला, अंधेरी, ही लाईन करत गाडी येते थेट पनवेलला. आणि पनवेलवरून गाडी निघते आपला NH66 मुंबई गोवा हायवे, आणि तिकडून मग रायगड मार्गे जाते थेट बाणकोटला. ती एकदाची गाडी गेली महाडला, त्यानंतर आतमध्ये गावं आहेत ती म्हणजे चिंबावे, म्हापळळ, चिंचारी, शेनाळे, मंडणगड, पुढे मग लागतं तो म्हणजे केळशी फाटा, दापोली फाटा. दापोली स्टँडला गाडी जात नाही, दापोली फाटा लागतो. आणि तर असं करत 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 जाते थेट
कुठे कुठे बाणकोट किल्ल्याला. तुम्ही सुद्धा या ट्रॅव्हलने प्रवास केला असेल एक कमेंट मात्र नक्की कळवा. आणि मी ज्या गावांची नावं घेतली तिकडून जर तुम्ही असाल तर बिंदास यार एक कमेंट करा. समजलं पाहिजे ना की कोण कोण ह्या लाईनचा येते. काय भैरवाला नाही ना वाजले आता एक सकाळचे मध्यरात्रीचे रात्रीचे कुठले म्हणू शकता वाजले एक आणि थांबलो आहे आता जरा जेवण्यासाठी. म्हणजे पहिली पेट पूजा मग काम तुझ्या. चला बाई जेवायला चला हॉटेल कुठलं हे करणारा दरबार. बरेचसे जण विचार असतात की भाई जिथे गाडी हॉटेल थांबते ना तिथे वॉशरूम चांगले असतात की नाही. तर आता मी आमची गाडी थांबली आहे हॉटेल करणारा दरबार. आणि ह्या साईडला बघा हे तर मला दाखवावं लागलं आहे पण असं बघून वाटतं की ठीक आहे ओके ओके 5 पैकी 3 रेटिंग देऊ शकतो. आता पाऊस पडला आहे ना त्यामुळे जरा हे झालं आहे परिसर झाला ओला झाला आहे पण ठीक आहे. वॉशरूम ह्या साईडला आणि बाथरूम ह्या साईडला इथे जेंट्स आणि त्या साईडला लेडीज. जो एकदम लांबचे प्रवास असायचे ना तेव्हा घरून मॅगी बनवून आणायचं. पण कसं होतं माहिती का मॅगी बनवलं काय टेन्शन नाही पण 3-4 तास उलटली ना तर मॅगीची ती बघू ना शिरा ना तर रवा व्हायचा पूर्ण चव तर चव असायची पण खाण्याची जी मजा असते ना ती पूर्ण निघून जायची. म्हटलं ह्यावेळी मॅगीचं प्लॅन अवॉइड करूया आणि जर म्हटलं सौरभ आहे तर त्यासोबत जेवून घेऊया. आणि या साईडला गौरीनंदन तुमचे कुठले ट्रॅव्हल आता समर्थ ग्रुप हा म्हणजे तुमच्या ट्रॅव्हल ते हा असतो जास्त वेळ केळशी जाते ना केळशीमध्ये. हां बरोबर. तर आता आम्ही सगळेजण वाट बघतो आहे जेवायला आणि ड्रायव्हर लोकांसाठी जो आतमधला इंटिरियर आहे करणाऱ्या दरबारचा एक नंबर आहे भारी. सो ह्या साईडला जेवण तर आलं आहे बऱ्यापैकी. राईस आहे त्यानंतर चिकन मसाला पुढे नूडल्स आणि सर्वांनी जवळजवळ सुरुवात केलीच आहे. आमचीसुद्धा ऑर्डर येते थोड्या वेळात बघू आता येते का नाही. हां येईल येईल बरोबर सौरभ काय बोलला येईल येईल म्हणून त्याला पूर्ण विश्वास आहे म्हणून बघा सुरुवात केली त्याने आधीच. तर अशा पद्धतीने मस्तपैकी जेवण झालेलं आहे आणि आता निघालो गाडी थोडंच वेळ निघेल. त्यानंतर आमच्यासोबत बसलेले समर्थ ग्रुपाचे सगळे टीम मेंबर आता जेवून बाहेर आले. हे आधी आले आम्ही नंतर येऊन सुद्धा आधी निघालो म्हणजे 5-10 मिनिटं फरक होतो चालेल काय नाही. आता आम्ही सगळे एकत्र निघू हे पण निघतात आणि आम्ही पण निघालो आता. सौरव बाई चला चला जेवण झालं नाद खुळा. आता थोडंसं आपला प्रवास सुरू होणार आहे थेट बाणकोटच्या दिशेने. गाडी चालली आहे NH66 मुंबई गोवा हायवे. त्यानंतर महाडवरून गाडी आज जाणार थेट बाणकोटला. मध्येमध्ये कोणती गावं आहे तुम्हाला दाखवणार आहे. तुम्हाला फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहायचं आहे कारण अख्खी रात्र आपल्याला जागरण काढायची. पद्धतीने मंडळी आम्ही महाडच्या रस्त्याला आता लागलो. NH66 हीच ती वेळ NH66 मुंबई गोवाला टाटा करायची. आता आम्ही चाललो महाडच्या दिशेने कुठे कुठे थेट बाणकोटला. आणि या साईडला पाहू शकता सावित्री नदी. सावित्री नदीचं दर्शन झालेलं आहे. हा बघा हा वाला रस्ता महाडचा सध्याचा हा पर्यायी मार्ग आणि तिच्या मारी आई आल्या आल्यावर रस्त्याचं बघा का हालत झालेली आहे. हे काय मस्त आहे का अच्छा ओके. सो आता हे ह्या रस्त्याच्या मुंबई गोवा हायवे बघायचं बघा वरच्या वरच्या साईडला गेला टाटा बाय बाय. आता मी निघालो रायगडच्या ह्या दिशेने. पाऊस पडलेला दिसतोय आणि त्याच्याच बाजूला येते म्हणजे सावित्री नदी. याचं पाणी वरती येतं का या साईडला पाऊस भरला तर खूप आहे ना. म्हणजे रस्ता कुठला आणि नदी कुठली हेच काही कळत नाही. बघा पाणी जवळजवळ भरलेलं आलेलं आहे पावसाचं पाणी. आता सटकन सटकन आवाज येईल बघा. आणि म्हणजे खड्डे पण भरपूर झालेले आहेत. सो खड्ड्यांचा आस्वाद घेत जायचं आहे आम्हाला पुढे. बघा मध्यरात्रीचं हे महाड शहर एकदम सानसून झोपलेलं आहे.
रस्त्यावरती कुत्र्यांची रहदारी आहे, पण सुंदर आपलं हे महाड शहर झोपलेलं आहे. उठेल आता लगेच 2 तासामध्ये. छत्रपती शिवाजी महाराज चौक हा रोड आहे संपूर्ण महाड शहरामधला, म्हणजे महाड बाजारपेठेमधला बोलू शकतो आपण. आणि प्रत्येक ठिकाणी आहे ना जवळजवळ 100 पावलावर हे लावले आहेत, काय स्पीड ब्रेकर. तर अशा पद्धतीने रायगडची हद्द म्हणजे रायगड जिल्हा समाप्त झाला बाउंड्री, आणि आता सुरू झाली ती म्हणजे रत्नागिरीची बाउंड्री. रत्नागिरीची बाउंड्री सुरू होतं असं वाटतं की रस्त्याचं कामकाज सुरू आहे बघा या साईडला, आणि उजेड पण झाला वाजले माहिती आहे का, बरोबर पहाटेचे 5:45 आणि 5:45 एवढा उजेड दिसतो. वा भाई वा. आणि आपले ड्रायव्हर दादा कंटिन्युअसली काल रात्री 8 वाजल्यापासून गाडी चालवत आहेत, तो आता बाणकोट जोपर्यंत किल्ला येत नाही तोपर्यंत हातातलं स्टेरिंग काय सोडणार नाही. बरोबर ना, बरोबर ना. आपला भाऊ त्याचं घर दाखवण्यात आहे. शेनाळे गाव हा, शेनाळे गाव. अच्छा अच्छा अच्छा, ओके ओके ओके. बघा हे त्यांचं गाव आले. आई शबाज, सकाळ झाली मंडनगडकरांची सकाळ झाली. ह्या साईडला मंडनगडकरांची गाव आहे, तालुका मंडनगड जिल्हा रत्नागिरी, आणि मुक्काम पोस्ट लागतो तो म्हणजे शेनाळे. हे बघा हे पिवळेवाला याच्या काकाचं घर आहे. शुभप्रभात मंडळी, वाजले आता सकाळचे 6:30 आणि आता आम्ही पोचलो आहोत दापोली फाटा या ठिकाणी. सो दापोली फाटा हा त्यांचा पहिला ड्रॉप पॉईंट आहे, आणि तिकडून गाडी दापोली स्टँडला न जाता थेट जाणार आहे मंडनगड यायला. उद्दी का पैसा मिला नाही.
मागे जेव्हा मी आलो होतो दापोलीला तेव्हा सुप्रिया ट्रॅव्हल आलो होतो आणि आंबेत हे जे गाव ना आंबेत हवीपासून तिथून आतपासून शॉर्टकटने आलो होतो. पण आता कसं माहिती का तिकडे ब्रिजचं काम चालू आहे जे रत्नागिरी आणि रायगडचा जो ब्रिज आहे तो आंबेची गाडी म्हणतात वाटतं त्याला. सो त्याचं कामकाज चालू असल्यामुळे ना मोठ्या गाड्या तिकडून पास होत नाही आहे, फक्त बाकी गाड्या पास होतात. सो सगळ्या गाड्या ऑलमोस्ट माडवरून फिरत 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 या मार्गे येतात. तर वाजले टिक सकाळचे 7 आणि गाडी आली मंडणगड या ठिकाणी. चला चला मंडणगड. मंडणगडला गाडी आली आणि या साईडला समोर पाहू शकता गौरीनंदन ट्रॅव्हल्स आहे ना हे लागलंय काय ते बॅनर. तर मला मी झूम करून दाखवतो दोन्ही ठिकाणचे आहेत. बाणकोट किल्ल्यावरून गाडी किती वाजता निघते? सायंकाळी ठीक 7:30 वाजता. विरारवरून टायमिंग काय आहे? तोच आहे संध्याकाळी 7:30 वाजता. त्यानंतर गाडीचे कॉन्टॅक्ट नंबर पुढे वेबसाईटसुद्धा दिली आहे आणि गाडीचा रूट कुठून जाते ते पण दिलेलं आहे. तर आता आहे ना थोड्याच वेळात तुळशीचा घाट भेटणार आहे आणि संपूर्ण घाट तीव्र उतार आहे. तीव्र उतार बघा, हा तुळशीचा घाट आहे आणि तीव्र उतार असल्यामुळे ना गाडी सावकाश चालवावी लागेल. ओ घेऊया घेऊया. आणि या साईडला आपले भाऊ, तुमचं नाव सांगा. विशाल. विशाल दादलानी. विशाल घाणेकर दापोलीची वाटत राहणार आहे. मग मंडणगड. ओके मंडणगडच्या जाणार आहे. आणि बघा ह्या साईडला सुद्धा सर्व्हिस रोड आहे, तिथे सुद्धा आपले RTOवाले समोर उभे. बघा RTOवाले गेल, RTO पळाला. आणि या साईडला जरा वडापाव आणले भावीने नाश्ता करण्यासाठी. जरा वडापावचा नाश्ता करून घेऊया. ह्या रस्त्याने गाडी चालवत ना सावकाश पूर्ण हॉर्न बिन मारून, हॉर्न तर कंपल्सरी मारला पाहिजे प्रत्येक टर्निंगला, कारण टर्न पण असे आहेत ना की गाडी कधी बनवू शकतात सांगू शकत नाही. समोरून लाल परी आली ती म्हणजे वेळास मुंबई. वा भाई वा, एकदाचा मंडण कडून आपण लेफ्ट घेतला त्यानंतर तुळशीघाट उतरलो ना, रस्ता एक नंबर आहे. दोन्ही साईडने झाड, त्यानंतर खाली अलीकडे डोंगर आणि मधून हा रस्ता. रस्त्याचं एक चांगली गोष्ट आहे म्हणजे रस्ता एकदम पक्का आहे, कुठले खड्डे बिड्डे नाही. आय होप की आता पुढे पण असं असावा. आणि आता थोड्या वेळात जे येणारे गाव ते म्हणजे देवारे गाव झालं. आणि काही प्रवासी उतरले बघा या साईडला पण देवारे गाव. आणि वाटतं देवारे गावची बाजारपेठ आणि ST स्टँड म्हणजे बस स्टॉप, सॉरी स्टँड म्हणतोय. लागा लागा बोल गेला.
तर आता गाडी आली आहे वेसवी या ठिकाणी, तालुका मंडणगड, जिल्हा रत्नागिरी. आता वेसवी या ठिकाणी प्रवासी उतरणार आणि मग गाडी रिटर्न जाणार किल्ल्याच्या दिशेने. कुठला किल्ला? बाणकोट. म्हणतात ना एकच गाडी बाणकोट किल्लेवाडी. या साईडला पुढे वेळास बाणकोट हे गाव आहे. इथून पण रस्ता आहे मागून पण, पण कसं म्हणजे का गाडी चढणार नाही, पिकअप घेणार नाही आणि रस्ता पण खूप छोटा आहे. स्वामी रिव्हर्स गाडी जाते इकडे, पॅसेंजर ड्रॉप करून गाडी रिव्हर्स जाते किल्ल्याच्या दिशेने. तर आता आम्ही मगाशी बाणकोट या ठिकाणी जाणवलो, आता निघालो थेट किल्ल्याच्या रस्त्याला. बघा राईट साईडचा रस्ता तो थेट किल्ल्याला आणि समोरचा मंडणगड. आता बघा कसे दादा आपले राव रॉ वँग. रस्ता पण एवढा काय खास नाही आहे, एकदम खडतर आहे, सिंगल वे आहे. अजून कुठल्या कुठल्या गाड्या जातात वरती? हो मोठमोठ्या गाड्या जातात का? आणि बाकीचे पर्यटक येतात तेवढेच? लहान गाड्या, टेम्पो ट्रॅव्हल पण नाही आहेत. अच्छा ओके ओके, आहे ना लहान ट्रक आणि घुसतात. ओके, तसं वाटतं रस्त्याचं बांधकाम सुरू आहे असं वाटतं. हां, अरे मला वाटतं हा रस्ता आधी तिकडून होता का? हां शॉर्टकट केला. अच्छा बरोबर, म्हणजे वळणं जरा कमी झाली. या साईडला वळणं दिसत आहेत, आहे ना? ओके ओके ओके. हां तरी अजून किती जवळ लांब आहे अजून हे? हां अच्छा ओके, तर आपल्याला भेटेलच आता पुढे गेल्यावर. एक नवा कसला उतर आहे बघा, एकदम ना तीव्र उतर आहे, तीव्र उतर. पायलट चेंज झाले आणि दुसरे पायलट कुठे गेले? वा वा वा, संपलं इथे, संपलं सगळं. आणि अशा प्रकारे किल्लेवाडी आलेला आहे. हा शेवटचे पॅसेंजर आपले काका होते ते उतरले. तुमचं गाव इथेच का काका? कुठं बघू? अरे वा बंगला आहे का? वा वा बारी. हा अच्छा अच्छा भारी भारी. हां आणि तोच समोरचा बाणकोट किल्ला, किल्ले बाणकोट. बघा समुद्राच्या किती बाजूला आहे आणि इथेच ही गाडी लागते, एकदम बाजूला बाजूला चिपटून चिपटून. चला गाडीचा डेस्टिनेशन पॉईंट आलेला ह्या साईडला. हा शाबास. हां इथे फार्म हाऊस, फार्म हाऊस फार्म म्हणतो सॉरी, हां गौरीनंदनचा फार्म हाऊस. येस 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 येस. फायनली 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 एकदाचा पोचलो मी कुठे, किल्ले बाणकोट. आणि माझ्या मागे पाहू शकता हा इकडे बाणकोटचा किल्ला आहे. नाव आपण ऐकून होतो की बाणकोटची खाडी, बाणकोटचा किल्ला, पण प्रत्यक्षात बघण्याची जी मजा आहे ना ती वेगळीच. आणि हे सगळं पॉसिबल झालं ते म्हणजे एकमेव ट्रॅव्हल आणि दुसरी कोणती नसून ते गौरी नंदन. हे बघा ह्या साईडला गौरी नंदन ट्रॅव्हल आणि ह्या साईडला किल्ले बाणकोट. आणि त्याच्या समोर आहे संपूर्ण हा समुद्राचा पट्टा जिथे फेरीबोट असतात, श्रीवर्धन म्हणा, त्यानंतर हरिहरेश्वर या ठिकाणी जायला, तिकडून पण येता येईल. आता काय करूया माहिती का, आजचा व्हिडिओ इथेच थांबूया.
पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी संपूर्ण किल्ले बाणकोट याचं दर्शन घडवतो, त्यानंतर थोडीशी माहितीसुद्धा पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. तुम्हाला बघा काय करायचं माहिती का, आजच्या व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि जे कोणी मंडणगड, त्यानंतर महाड आणि मंडणगडच्या अलीकडची खूप सारी गावं आहेत, त्यामध्ये शिरगाव, त्यानंतर दुतलोली, पुढे अजून बरीचशी गावं आहेत, मला आता नाव आठवत नाही, पटापट कोणीतरी असतील कमेंट करा आणि आजच्या व्हिडिओला लाईक करा. तसे चॅनलला नवीन भेट दिली असेल चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला घंटी दाबायला विसरू नका, नाहीतर तुम्हाला पुढचा व्हिडिओ बघायला कसं मिळेल, त्यासाठी घंटी दाबा. आणि हो ज्यांनी गौरीनंदन या ट्रॅव्हलचा प्रवास केला असेल त्यांनीसुद्धा कमेंट करा.